नमस्कार सर्व आयटीआयच्या प्रशिक्षणार्थ्यांचे माझ्या चॅनलमध्ये ज्याचे नाव आहे मेकॅनिक ट्रॅक्टर त्यामध्ये सर्वांचे स्वागत आहे। मी सुरेंद्र पवार शिल्पनिदेशक शासकीय आयटीआय कोट। प्रशिक्षणार्थी मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये मेनफ्रेम संगणक किंवा मेनफ्रेम कम्प्युटर म्हणजे मोठे संगणक त्यानंतर मिनी कम्प्युटर म्हणजे लहान संगणक आणि मायक्रो कम्प्युटर्स म्हणजे सूक्ष्म संगणक याची इन्फॉर्मेशन बघितली होती पाहिली होती। आज आपण या व्हिडिओमध्ये बहुमाध्यम मल्टीमीडिया म्हणजे काय हे बघणार आहोत। व्हॉट इज मल्टीमीडिया आणि त्याला प्रचंड महत्त्व देण्याचे काय कारण आहे हे आपण आज बघणार आहोत। बघा प्रशिक्षणार्थी मित्रांनो आय थिंक मला असं वाटते की जेवढे काही लोक किंवा तुम्ही जेवढे प्रशिक्षणार्थी आहे आय टी आयचे किंवा हा व्हिडिओ जेवढे काही विद्यार्थी बघत आहे प्रशिक्षणार्थी बघत आहे त्या सर्व विद्यार्थ्यांकडे सर्व प्रशिक्षणार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल असेल असं मला वाटते। तुम्हाला सर्वांना मल्टीमीडिया बहुमाध्यम हे काय आहे हे माहिती आहे। याचा वापर तुम्ही रोजच्या जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये करत असता प्रत्येक गोष्टीसाठी या गोष्टी या बहुमाध्यम किंवा मल्टीमीडियाचा उपयोग तुम्ही आम्ही आपण सर्व करत असतो। पा मल्टीमीडिया म्हणजे काय मल्टी म्हणजे अनेक हे तर आपल्याला सर्वांना माहिती आहे मल्टी म्हणजे अनेक व मीडिया म्हणजे माध्यम मीडिया म्हणजे माध्यम। तर बघा मल्टी म्हणजे अनेक आणि मीडिया म्हणजे माध्यम म्हणजेच बहुमाध्यम। अनेक माध्यमात एकाच वेळी काम करू शकणारे संगणकीय साधन म्हणून मल्टीमीडिया समजले जाते। परत सांगतो अनेक माध्यमात एकाच वेळी काम करू शकणारे संगणकीय साधन म्हणून मल्टीमीडियाला समजले जाते। म्हणजेच आपण मल्टीमीडियाच्या माध्यमातून अनेक माध्यमांमध्ये एकाच वेळी काय करू शकतो आपण काम करू शकतो। तर बघा संगणकाच्या या अत्याधुनिक